नमस्कार, आज माझ्या सोबत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण। निवडणुकीच्या रणधुमाळीतून ते आलेले आहेत आणि त्या संबंधीच मी त्यांच्याशी बोलणार आहे। चव्हाण साहेब, मला पहिला प्रश्न थेट विचारायचा आहे, मी काही लपवणार नाही। तुमच्या मंत्रिमंडळातले दोन मंत्री एकमेकाचं वस्त्रहरण करतायत, तुमची प्रतिक्रिया काय? बऱ्याचशा प्रमाणात हे स्थानिक राजकारण आहे। जिल्ह्यामध्ये कुणाचं वर्चस्व असावं, आपल्या कार्यकर्त्यांना उत्साह रूप देण्याकरता काही विधानं करावी लागतात, थोडंसं आपण हे ग्राह्य धरतो। पण एका सीमेच्या बाहेर जाऊन व्यक्तिगत टीका करणं योग्य नाही। मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करतोय की आपण एका सीमेमध्ये राहून वैचारिक टीका केली पाहिजे आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांनाही अभय मिळेल असं एक वातावरण निर्माण झालं पाहिजे। एक खूप मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होतात की सत्तेचा गैरवापर हा एकमेकांना नामोहरण करण्याकरता किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याकरता होतोय। हे कित्येक ठिकाणी खरं असतं, कित्येक ठिकाणी नसतं। बऱ्याच ठिकाणी अधिकारी सोयीप्रमाणे काही बाजू घेतात। माझ्या अधिकाऱ्यांनाही सगळ्या ठिकाणी सांगणं आहे की तुम्ही अगदी नियमाप्रमाणे काटेकोरपणे वागा, कुणाचीही जर चूक झाली असेल तर गय करू नका। परंतु कित्येक वेळेला कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपल्यावर अधिकाऱ्यांच्या वरून सत्तेचा गैरवापर होतोय आणि त्याकरता कित्येक वेळेला कार्यकर्त्यांना अभय देण्याकरता काही विधानं करावी लागतात। आता एक आपल्या सर्वांना माहिती आहे की आमचा राज्याचा जो कारभार आहे तो आम्ही दोघं एकत्र मिळून करतोय, हे काही समांतर सरकार नाही आहे। त्यामुळं एखादं खातं कुणाकडं आहे, एखादं खातं कुणाकडे, ही ती सर्व जबाबदारी ही संयुक्तपणे सरकारकडं आहे आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्यावर आहे। आणि त्यामुळं अमुक खात्यानं चुकीचं काम केलं आणि दुसऱ्या खात्यानं चांगलं केलं असतं, जर मदत झाली असती, असे आरोप हे जरी तसे योग्य नसले तरी त्या ठिकाणच्या परिस्थितीमुळं त्या निवडणुकीच्या वातावरणात होतात। परंतु निश्चितपणे एका सीमेच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक टीका करू नये याचा माझा प्रयत्न राहील। मला स्पष्ट करायचं आहे, तुम्ही दोन्ही मंत्र्यांना, दोन्ही ज्येष्ठ मंत्री आहेत, नारायण राणे आणि अजित पवार, आणि तुम्ही या सगळ्या टीमचे कॅप्टन आहात, तुम्ही दोन्ही ज्येष्ठ मंत्र्यांना समज देणार आहात का? त्यांच्याशी मी बोललेलो आहे, बोलणं चालू आहे की या ठिकाणी अशा प्रकारे एका लिमिटच्या बाहेर जाऊन टीका करू नये। टीका थोडी होणारच, कारण शेवटी एखाद्या खात्याच्या मंत्र्यांनी स्वतः जर आपल्या खातं चालवताना जर ते कमी पडले असते तर ते बोलणं हे अपरिहार्य आहे। परंतु त्याचबरोबर हे एक सरकार आहे आणि हे आघाडी सरकार आहे, लोकांच्या पुढे जाताना अशा प्रकारचे वाद फार चव्हाटा येऊ नयेत याची काळजी घेणं आवश्यक आहे। त्याबद्दल मी बोललेलो आहे आणि बोलणार आहे। सर, महाराष्ट्राची संस्कृती ही यशवंतरावांची संस्कृती होती, तुम्ही त्या संस्कृतीतून आलेला आहात, पण तुमचे एक मंत्री म्हणजे तुमचे उपमुख्यमंत्री अजित पवार तुमच्या मंत्रिमंडळातल्या उद्योगमंत्र्यांना गुंड म्हणतायत। उद्योगमंत्री अजित पवारांनी दंगल भडकवली, म्हणजे हा खूप गंभीर आरोप आहे। हा निवडणुकीपुरता मर्यादित नाहीये, निवडणुकीच्या प्रचारापुरता मर्यादित नाहीये। लोक असं म्हणतायत की जर एखाद्या मंत्र्यांनी दंगल भडकवली असेल तर न्यायालयाने याची दखल घ्यायला हवी, हे खूप गंभीर आहे। तुम्ही याची चौकशी करणार आहात का? जे काही प्रकार निवडणुकीमध्ये घडले, विशेषतः नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घडले, त्याची चौकशी चालू आहे। आणि त्यामुळं मी पुन्हा एकदा तो मुद्दा सांगू इच्छितो की इथं कार्यकर्ते जे काम करतात त्या कार्यकर्त्यांना धीर देणं किंवा कोणते आपले नेते आपल्या मागं भक्कमपणे उभे आहेत हे दाखवणं गरजेचं असतं। अन्यथा दबावतंत्र वापरून किंवा सत्तेचा जरी गैरवापर म्हटला नाही तरी सत्तेचा वापर करून एक वातावरण निर्मितीचा प्रयत्न होतो, त्यातून कार्यकर्त्यांना अभय देणं किंवा तुमचा नेता हा तुमच्या मागं भक्कमपणे उभा आहे हे दाखवणं गरजेचं असतं। आणि ते सांगताना जर आपण सीमा ओलांडली तर त्यामध्ये अशा प्रकारचे आरोप होतात। पण जे काही घडलं असेल निवडणुकीच्या माध्यमातून त्याची चौकशी चालू आहे। सर, पण मला तुम्हाला असं वाटतं नारायण राणेंनी आणि अजित पवारांनी दोघांनीही सीमा ओलांडली आहे म्हणून? मी आता त्यांची वक्तव्य ऍक्च्युली वक्तव्य काही टेलिव्हिजनवर पाहिली नाहीत किंवा वर्तमानपत्रातली काही रिपोर्टिंग आलेलं आहे काही थोडंसं पाहिलेलं आहे, कुठल्या संदर्भात कुठलं विधान झालं मी पाहून घेईन, पण मी दोघांशी बोलणार आहे। पण मला सांगा, अजित पवारांनी नारायण राणेंना लक्ष्य केलं, राधाकृष्ण विखे पाटलांना लक्ष्य केलं, अजित पवारांची रणनीती स्पष्ट आहे की ते काँग्रेसवर हल्ला करतायत आणि लोक असं म्हणतायत की पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांनी ही मुख्यमंत्री पदाची तयारी केली आहे, त्यांना काँग्रेसला तोडायचं आहे आणि स्वतःला बळ मिळवायचं आहे। तुम्ही काँग्रेसचे नेते म्हणून काय करणार आहात? असं आहे की जेव्हा आम्ही राजकीय पक्ष निर्माण करतो तेव्हा त्यातून काही विचारातून करतो, काही कधी आर्थिक विचार असतात, काही सामाजिक दृष्टिकोन असतो, काही ठिकाणी वैयक्तिक
महत्वाकांक्षा असते. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात हा वैयक्तिक महत्वाकांक्षातून झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये काही फार मोठ्या प्रमाणात वैचारिक मतभेद असं नाही आहे, आणि त्यामुळे जर हा पक्षच मुळात 1999 साली वैयक्तिक महत्वाकांक्षातून निर्माण झाला होता, त्यामुळे या पक्षाचं ध्येय मुख्य ध्येयच वैयक्तिक महत्वाकांक्षा हे आहे. अर्थात आपण जेव्हा निवडणुकीत उतरतो तेव्हा विजय मिळवण्याकरता उतरतो. कुणीही माझा पराभव होणार आहे तरी मी निवडणूक लढवणार असं लढवत नाही, आणि त्यामुळे निवडणूक लढवणं पुढच्या निवडणुकीमध्ये अधिक चांगले निकाल येणं आमचा प्रयत्न राहील की पुढच्या निवडणुकीत आमच्या स्वतःच्या बळावर सत्ता महाराष्ट्रात यावी. कारण आमचं काम असं असणार आहे, आमची विजन महाराष्ट्र कसं आहे किंवा आम्ही महाराष्ट्राला कुठं नेऊ इच्छितो हे मला महाराष्ट्राला सांगायचं, आणि हे ह्या निवडणुकीच्या निमित्तानं सांगायची मला संधी मिळणार आहे की आज आपल्याला कशा प्रकारचा महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाणाचा तुम्ही उल्लेख केला, त्यांनी जी राजकीय संस्कृती आणली होती त्या संस्कृतीच्या पासून आपण कुठेतरी भरकटत चाललेलो आहोत का? महाराष्ट्राचं स्वप्न जे त्या महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेला पाहिलं गेलं होतं ते आपण जोपासले का फार आपण व्यापारीकरण राजकारणाचं करतोय, हा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आपल्याला मांडायचा आहे. आणि मला खात्री आहे की स्पर्धा असण्यामध्ये महत्वाकांक्षा असण्यामध्ये काही गैर नाही आहे, आणि त्यामुळे आम्ही निश्चितच आपापले पक्ष बळकट करायचा प्रयत्न करतोय. परंतु शेवटी कुणाला सत्ता द्यायची, कुणाच्या हातात महाराष्ट्राची सूत्र द्यायची हे जनतेच्या हातात आहे, आणि जनता हे सगळं पाहते आहे राजकारण कोण किती क्षमतेचा कार्यक्षमतेचा आहे. उद्याच्या 21व्या शतकाच्या महाराष्ट्राला कशा प्रकारचं नेतृत्व पाहिजे हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवायचं आहे, आणि महाराष्ट्राची जनता निश्चितच. तुम्ही असं म्हणताय की स्वबळावर तुम्हाला सत्ता मिळवायची, याचा अर्थ असा निघतो की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करण्याची तुमची फारशी तयारी नाहीये. जी आघाडी आता पुण्यात झालेली नाहीये, पिंपरी चिंचवडला झालेली नाहीये, पण मुंबई तुमच्या आग्रहामुळे झालीये, पण पुढच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी बरोबर आघाडी तुम्ही करणार आहात की नाही करणार? नाही बघा, 2014 हे फार लांब आहे, त्याच्याबद्दल आता बोलणं काही उचित ठरणार नाही. आता तुम्ही महानगरपालिकेच्या आघाडीचा उल्लेख केला, पुण्याचा केला, पिंपरी चिंचवडचा केला, मुंबईचा केला. या निवडणुकीमध्ये माझी एक अगदी स्ट्रॅटेजी अगदी स्पष्ट होती, ती म्हणजे ही लढाई जरी महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी युतीबरोबर काही ठिकाणी राष्ट्रवादीबरोबर दिसली तरी एकंदरीत देशात NDA विरुद्ध UPA अशी ती लढाई आहे. ज्या ज्या महानगरपालिकेमध्ये युतीच्या किंवा जातीवादी पक्षांची सत्ता आहे, उदाहरणार्थ मुंबई असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, त्या त्या ठिकाणी आपण युतीला महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला करावं अशा एका धोरणातून आम्ही एकत्र आलो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आमची तयारी झाली, परंतु ही करत असताना मी पहिल्यांदा आमच्या स्थानिक युनिटला आम्ही विचारलं की तुमची इच्छा आहे का. प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आमचे नेते गेले, निरीक्षक गेले, त्यांनी स्थानिक नेत्यांना विचारलं, तर त्यामध्ये एक असा सूर दिसला की आपण युतीचा प्रयत्न करावा, पण युती सन्मानकारक असावी, त्यामध्ये आपल्या पक्षाची हानी होऊ नये, आणि त्यातून मग आपण एक उद्दिष्ट एक युती सरकारला बाजूला करावं की युतीच्या सत्तेला बाजूला करावं असं उद्दिष्ट होतं. पुणे मुंबईमध्ये आम्ही जेव्हा पाहिलं तिथं युतीचं कुठं आमच्या विरुद्ध आव्हानच नव्हतं, हे आव्हान आमच्या आपसापसातलं होतं. जिल्हा परिषदमध्ये पाहिलं तर बहुतेक ठिकाणी, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी, हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचंच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी युती करून कुणाविरुद्ध युती करायची हा प्रश्न होता. म्हणून ज्या ज्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी युतीला होकार दिला, उदाहरणार्थ मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, ठाणे नाशिकमध्ये, कल्याण उल्हासनगरमध्ये, त्या ठिकाणी युती आमची आघाडी झालेली आहे. पण ज्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला नकार दिला की आपण युतीचा काही फायदा होणार नाही, मुंबईमध्ये एक असं एक त्या ठिकाणी तर्क मानला गेला की जर 50% जागांच्यावर आघाडी पुण्यात झाली तर 50% कार्यकर्ते ज्यांना तिकीट मिळालं ते कुठल्या तरी मनसेमध्ये किंवा शिवसेनेमध्ये जातील, उगीच आपल्या पक्षाची हानी होईल. तेव्हा आपण दोघांनी एकमेकासमोर लढाई लढावी, जर स्पष्ट बहुमत आलं तर प्रश्न नाही आलं तर मग आपण पुन्हा जसं 99 आपण लढल्यानंतर एकत्र झालो तसं करता येईल. पण त्यामुळे आमचं उद्दिष्ट महाराष्ट्रातल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट आहे, ते म्हणजे पहिल्यांदा आम्ही जातीयवादी पक्षांना महाराष्ट्राच्या सत्तेतून बाजूला करणार आहोत. मला सांगा, तुम्ही म्हणताय तुम्ही जातीयवादी पक्षांना बाजूला करणार, पण तुमचेच एक नेते विलासराव देशमुख असं म्हणताय की या निवडणुकीत आमची लढाई स्वकीयांशी आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसशी आहे, सत्ते म्हणजे ते आमचे मित्र आहेत असं ते म्हणतायत. तुमचा पहिला शत्रू कोण आहे, राष्ट्रवादी काँग्रेस की सेना भाजप? पहिला राजकारणामध्ये आणि विशेषतः आघाडी सरकार चालवताना शत्रू असा शब्द मी वापरणार नाही. आमची स्पर्धा आहे, ती स्पर्धा ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी बरोबर आहेच आहे. आपण जर मागच्या निवडणुकीचे आकडे पाहिले तर एकूण जिल्हा परिषदेचे उमेदवार जे होते
ते काँग्रेस पक्षाचे 486 होते आणि राष्ट्रवादीचे 481 होते. जवळजवळ दोघांची समसमान ताकद ही मागच्या निवडणुकीमध्ये होती हे आपल्या समोर आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील जवळजवळ समान ताकद आहे असं दिसलेलं आहे. त्यामुळं शहरामध्ये वेगळी परिस्थिती आहे, ग्रामीण भागामध्ये वेगळी परिस्थिती आहे. विलासरावजी हे लातूरला बोलत होते, कोल्हापूरला बोलत होते, त्यामुळे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमची स्पर्धा ही राष्ट्रवादी बरोबरच आहे. पण म्हणजे तुमचा पहिला शत्रू कोण आहे, राष्ट्रवादी आहे की सेना भाजप? आणि तुम्ही म्हणताय काही ठिकाणी राष्ट्रवादी आहे, राज्याच्या पातळीवर सेना भाजप आहे, पहिला शत्रू कोण आहे? नाही, मी पुन्हा स्पष्ट करू इच्छितो, महानगर विरोधक कोण आहे असं म्हणून. महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये मुंबई असेल, नागपूर असेल, ठाणे नाशिक असेल, तिथं आमची आमची जी लढाई आहे ती शिवसेना भाजप या युतीच्या पक्षांच्या बरोबर आहे. ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस सेना भाजपाचं हे वर्चस्व कमी होताना आपण पाहतोय आणि त्यामुळे तिथं आमची स्पर्धा आमची लढाई ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच आहे, त्यामध्ये काही विरोधाभास असं मला वाटत नाही.